घडवलं, क्रांती घडवली असे पंजाबराव देशमुख साहेबांच्या पावनभूमीमध्ये, म्हणजे आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये जो कार्यक्रम युवा कार्यकर्त्यांचा होत आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, युवा नेते व माझे मित्र सलील भाऊ देशमुख, तसंच आपल्या या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हेमंतजी देशमुख साहेब, प्रदीप भाऊ राऊत, सुधीर भाऊ राऊत, गणेशभाई रॉय, तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी खास करून प्रयत्न केले, पुढाकार घेतला, असे रोशनभाऊ कडू, शैलेंद्रभाऊ तिवारी, आनंदभाऊ काळे, संगीताताई ठाकरे, तेजस्विनीताई बारबदे, वर्षाताई भटकर, अमोल भाऊ असतील, वहीद भाई असतील, पंकजनाना बोराडे, नितीनजी कदम, दिनेश भाऊ असतील, रवी भाऊ खडसे असतील, पंकजभाऊ मोहड, सम्राट भाऊ डोंगर दिवे, हेमंत भाऊ देशमुख, शुभम भाऊ नागपुरे, सुमितजी पाटील, सोमनाथ भाऊ तावर, शुभम असतील, शिवराज भाऊ वाकोडे असतील, साक्षीताई सगने, वेदांत भाऊ उगले, निखिल भाऊ भोज, वेदांत भाऊ उगले, अभिजित भाऊ खारकर, प्रकाश भाऊ मोरटकर, अरबाज भाऊ पठाण उपस्थित, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, ज्यांनी पुरोगामी विचारावर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला, असे सर्व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित असणारा आपल्या या जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून इथं आलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन फार अचानक ठरलेलं आहे. पूर्वी एकदा दोनदा मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा आपल्या बैठक्या छोट्या होत होत्या, पण त्यावेळेस सुद्धा आपल्याबरोबर निष्ठावंत कार्यकर्ते होते. आज जी बैठक या ठिकाणी होतीये ती बऱ्यापैकी मोठी अशी बैठक आपल्या या शहरामध्ये होत आहे, आणि त्याचं क्रेडिट आणि त्याचं श्रेय हे सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना जातं. त्यामुळे एकदा जोरदार या पदाधिकाऱ्यांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. लोकसभेमध्ये आपल्या विचाराच्या उमेदवाराला आपण निवडून दिलं, त्यासाठी तुमच्या सर्वांचंच मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. लढत फार मोठी होती, कारण का बीजेपीच्या उमेदवाराकडे काय होतं तर पैसा होता, दबाव तंत्र होतं, प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्यांचा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे प्रचार करत होते असं मला कोणीतरी सांगितलं. असं म्हणतात 100 पेक्षा जास्त कोटी रुपये या लोकसभेमध्ये, या मतदारसंघामध्ये भाजपकडनं खर्च करण्यात आला, पण एवढा मोठा खर्च केला तरी इथं असणारी जनता, मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निष्ठेची साथ सोडली नाही. तुम्ही स्वाभिमानाला पाठिंबा दिला, त्यासाठी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कारण पुढून एवढा मोठ्या प्रमाणात पैसा येत होता,
त्यांना आत्मविश्वास होता की त्यांचा उमेदवार निवडून येणार. आता दिल्लीत बसून ते सुद्धा काही गुजराती नेते जे दिल्लीत बसतात एसी मध्ये बसून जर तिथे रणनीती त्यांनी केली बाकीच्या राज्यात कदाचित त्यांची रणनीती चालून जाईल. पण आपल्या या स्वाभिमानी मराठी माणसांच्या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचार किती महत्वाचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार किती महत्वाचा आहे हे कदाचित दिल्लीकरांना कळलं नाही. त्यांना असं वाटलं विकत घेतलं विषय संपला. अरे तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये लोकांना विकत घेऊ शकता पण आमच्या या स्वाभिमानी मराठी लोकांना तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही हे या इलेक्शननी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. ते घाबरलेत म्हणून आमदारकी पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. लाल किल्ल्यावरनं मोदी साहेबांनी काय सांगितलं होतं, वन नेशन वन इलेक्शन सांगितलं होतं का नव्हतं? मग त्याचा अर्थ काय की जास्तीत जास्त राज्यांचे इलेक्शन एका वेळेस घेतलं तर नियोजनासाठी बरं असतं, नाहीतर लोकसभेबरोबर सगळ्याच राज्यांचे इलेक्शन घेतलं तर त्यांचं असं मत आहे पैसे वाचतील. आता तुम्ही लाल किल्ल्यावरनं हे भाष्य केलं आणि दुसऱ्याच दिवशी इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी होते त्यांनी काय सांगितलं की जम्मू आणि काश्मीरचं इलेक्शन आपण पहिल्यांदा घेऊया, हरियाणाचं पहिल्यांदा घेऊया आणि महाराष्ट्राचं आपण नंतर कधीतरी घेऊया. इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष बोलत असले तरी घाबरलेलं भाजप त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बोलत होत. ते कोणाला घाबरले तर ते तुम्हाला घाबरलेलं आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला भाजप घाबरलेलं आहे की इथं पैसा वापरला, नेत्यांना जेलमध्ये टाकलं अनिल देशमुख साहेबांसारख्या, दडपशाही केली, भीती दाखवली, तरीही मराठी माणसं कोणालाच घाबरत नाही. मग तुम्हाला हे नेते घाबरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणून महाराष्ट्राचे इलेक्शन पुढे ढकलण्याचा विचार ते त्या ठिकाणी करत आहेत. पण किती त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना 16 नोव्हेंबरच्या पुढे घेऊन जाता येणार नाही. काही झालं तरी 26 नोव्हेंबर पर्यंत त्यांना इलेक्शनही घ्यायचे, शपथविधी सुद्धा संपवायचा आहे आणि मग पहिली बैठक सुद्धा त्यांना 26 नोव्हेंबरच्या आधी घ्यायची आहे. पण त्यांनी राष्ट्रपती राजवट जर या महाराष्ट्रामध्ये लावली तर मग म्हणावं लागेल त्यांना संविधानाचं काहीच पडलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्या मनातून भीती काही गेलेली नाही. अमरावतीचं इलेक्शन कधी झालं होतं शहराचं, किती वर्ष झाली महानगरपालिकेचं? 17. मुंबईचं घेत नाही, इथलं घेत नाही, नागपूरचं घेत नाही, कुठलंच घेत नाही. त्याचं का माहिती का? कारण भाजपला त्या दिवसापासून आतापर्यंत आत्मविश्वासच नाही की ते निवडून येतील. तुम्हाला आजच या ठिकाणी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यानंतर आपल्या विचाराचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार हे काळ्या दगड्यावरची पांढरी रेष. पवार साहेबांनी काय सांगितलं होतं, 35 खासदार कमीत कमी आपली निवडून येणार, हो का नाही? पण ठीक आहे, काही ठिकाणी पिपाणी होती, पिपाणी गडबड झाली, मतं त्याच्याकडे गेली, थोडेसे आपले उमेदवार काही कारणास्तव तिथं आपले जिंकू शकले नाही. पण मग महाविकास आघाडी म्हणून आपण आकडा किती गाठला तर 31 आकडा गाठला. मी फार लांब नाही. आता पवार साहेब काय म्हणतात, या आमदारकीला या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला कमीत कमी 220 जागा येणार म्हणजे येणार. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यांना भेटलो, केंद्रातले अधिकारी होते तसे दक्षिण भारतातले पण केंद्र सरकारमध्ये काम करतात. त्यांनी सहज मला विचारलं ते सर्वे करायचे नाही तर ते एका विशिष्ट विभागाचे, ते कुठल्या विभागाचे मी सांगणार नाही, चुकून एखादा व्हिडिओ कोणाकडे गेला तर बिचारा अडचणीत येईल. त्यांनी मला विचारलं की किती तुमचे कमीत कमी महाविकास आघाडीचे निवडून येणार. मला म्हटलं अधिकारी विचारतो म्हणून जरा कमी सांगावं, कशाला उगाच त्याच्याकडनं काय आपल्याला माहिती मिळणार नाही. मी म्हटलं 155 आसपास
आमच्या महाविकास आघाडीचे कमीत कमी निवडून येतील. ती व्यक्ती माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागली. म्हणलं अरे काय चुकलं का काय, त्यांचा आकडा आपल्यापेक्षा कमी का काय. त्यांनी सांगितलं आम्ही जो इंटरनल रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार निवडून येणार आहेत आणि म्हणून हे इलेक्शन पुढे ढकललेलं आहे. मग कोण घाबरलं, कोण घाबरले, कोण घाबरले? अरे भाजपची सत्ता कुठे, फक्त महायुती, त्याच्यामध्ये भाजप आहे, त्यात एकनाथ शिंदेचा पक्ष आहे आणि त्या अजितदादांचा गुलाबी पक्ष आहे, असे तीन पक्ष मिळून त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे हे तिघही कोणाला घाबरलेत, महाविकास आघाडीला तर घाबरलेच आहेत, पण खऱ्या अर्थाने कोणाला घाबरलेत? पवार साहेब तर आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, पण खऱ्या अर्थाने कोणाला घाबरलेत? बस जनतेला घाबरलेत, मराठी जनता, मराठी माणसं कोणाला घाबरत नाही, दिल्ली समोर कधीच झुकत नाहीत, बरोबर का नाही? आपण काय अमरावतीमध्ये येण्यापूर्वी मी काही पत्रकारांशी बोलत होतो, त्यांनी मला सांगितलं वातावरण लय भारी महाविकास आघाडीचं. म्हटलं चांगलंय, पण महायुतीचे नेते काय म्हणतात, आमदार काय म्हणतात? त्याच्यामध्ये एक अपक्ष आमदार आहे, ते म्हणाले त्यांचं मत आहे 100 कोटी लागू, 200 लागू, 300 लागू, किती लागू, मी खर्च करायला तयार आहे. मी विचारलं असं का म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? पत्रकारांनी सांगितलं खासदारकी तर गेलीच, आमदारकी गेल्यानंतर सगळंच संपेल. आणि मग उद्या जाऊन इथं जे काही दडपशाही करावी लागती, व्यवसाय जे त्यांचे असतील, तुम्हालाच माहिती काय रे व्यवसाय आहेत त्यांचे आणि कुठं कुठं जमिनी आहेत माहिती आहे ना तुम्हाला, ते सगळंच संपेल ना. मग त्यांच्याकडची लढाई कशासाठी आहे? अस्तित्वासाठी. अस्तित्व कोणाचं? त्यांचं, व्यवसायाचं, जो काय धंदे त्यांचे असतील ते. आणि आपली लढाई कशाची आहे? स्वाभिमानाची आणि विचाराची लढाई, बरोबर का नाही? मग स्वाभिमानाची लढाई मोठी असते का नसते? आपल्यापेक्षा कितीतरी मोठा स्वाभिमान असतो, आपल्यापेक्षा कितीतरी मोठं महाराष्ट्र धर्म असतो, आपल्यापेक्षा कितीतरी मोठं देशप्रेम असतं, या भूमीवरचं प्रेम असतं, या परिसरामध्ये काहीतरी व्हावं हे तुम्हाला वाटतं का नाही वाटत? पण अमरावतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काही बदल झालेला तुम्हाला दिसतो का? काय तसं आहे? किती मोठ्या कंपन्या आल्या इथं? म्हणजे पूर्वी आपल्या काळामध्ये जी आपण MIDC आणली होती तेवढीच MIDC आहे काय? इथं 2-3 आपण मोठ्या कंपन्या आल्या होत्या, त्याच्या पलीकडे जाऊन अजून नवीन कुठलीच नाही आली काय? हा कोण? रेमंड पण आपल्याच काळात आली होती पूर्वी. मग यांच्या काळात काय आले, काय आले काय? अरे मग तरी कसं निवडून द्यायचं आता यांना? मला तर कुणीतरी सांगितलं काही लोकांना पाट्या लावायच्या सवय असतात, पाट्या काम तर होत नाही, नुसत्या पाट्या लावायच्या. आता ठीक आहे, आपल्याला मतदारसंघ तरी कळला पाहिजे ना, किती कुठून चालू होतो, कुठे संपतो. मला असं कळलं की बच्चू कडू साहेबांच्या मतदारसंघातली एक फॅक्टरी, तिथं जाऊन हितले आमदार तिथं जाऊन पाट्या लावायला गेले, गेले की नाही? मग आता तुमच्याकडे एक चान्स आहे पाटी बदलायचा, म्हणजे आजीवरनं काय करायचं, आजीवरनं माझी आमदार पाटी तुमच्या हातात आहे का नाही? पण लढावं लागेल ना, पण लढायला तयार आहात का तुम्ही? अरे काय नाही, तुमचा आवाज एवढा कमी असेल तर काय, एकदा हात वर करून सांगा लढायला तयार आहेत का नाही? आता ठीक आहे सलील भाऊ, तुम्ही सांगितलं 3-4 घेऊन जावा, तुमचं मत साहेबांपर्यंत पोहोचवतो, जयंत पाटील साहेबांपर्यंत पोहोचवतो, तुमचं मत अनिल देशमुख साहेबांनी समजून घेतले. हे सर्व जे आपले पदाधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा चर्चा ही जयंत पाटील साहेबांची झाली, तुमच्याशी चर्चा झाली, साहेबांबरोबर सुद्धा या सर्व नेत्यांची चर्चा झाली, त्यात थोडीशी भर मी सुद्धा जाऊन टाकतो.
की कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आपले तिथले कार्यकर्ते एकदम चार्ज आहेत, आणि मग तुमचं म्हणणं साहेबांपर्यंत पोहोचवल्यानंतर साहेब त्या बाबतीत निर्णय काय घेतात हे आपण बघूया. पण नक्कीच तुमच्या बाजूची भूमिका प्रामाणिकपणे आम्ही तिथं मांडू असा शब्द या ठिकाणी देतो. एकाच मतदारसंघाबद्दल मी बोललो, अजून कुठला अमरावतीमध्ये मतदारसंघ आहे का तिथून हद्दपार करायचं त्या लोकांना? शहरामध्ये आहे का? वडनेरा झाला आपण बोललो, नाही शहरामध्ये आहे का? इथले प्रामाणिक माणसं तुम्ही सर्वजण आहात. कुणी असा आहे का जे विचाराला गद्दारी करून पलीकडे गेले? आहे काय? आहे ना? ऐसे बहुत लोगों का हिसाब करना है, करने का टाइम आ गया, हमारा टाइम आ गया हिसाब करने का, और वो हिसाब हम करेंगे और इसी इलेक्शन में करेंगे. अहो बघा ना हे कसे काम करतात सांगतो तुम्हाला. तुमच्या या राज्यावर तुमचं प्रेम आहे का? या शहरावर तुमचं प्रेम आहे का? या जिल्ह्यावर तुमचं प्रेम आहे का? या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस याच्यावर तुमचं प्रेम आहे का? मग या महाराष्ट्राची अस्मिता जो कोणी संपवण्याचा प्रयत्न तिथं करत असेल त्या व्यक्तीच्या नाही तर त्या विचाराच्या विरोधात आपण लढणार का नाही लढणार? बरं आता तुमच्यातले अनेक युवा इथं मला दिसतात, डिग्री आहे का? काम आहे का? तुम्ही ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, तुमचे आई वडील कदाचित कमी शिकले असतील, पण प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांनी उच्च शिक्षित बनवलं. खूप कष्ट केले, शेतात राबले, कष्ट केले, शहरामध्ये छोटे मोठे व्यवसाय तिथे केले, पण तुम्हाला त्यांनी शिकवलं. पण आपली अडचण काय? हाताला काम नाही. अहो 2014 पासून आतापर्यंत 10,00,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांनी गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात त्यांना खुश करण्यासाठी सगळी गुंतवणूक कुठं पाठवली? अच्छा त्यातली काही इन्व्हेस्टमेंट इथं झाली असती का नसते? इथं आपल्या नागपूरमध्ये मोठे प्रोजेक्ट येणार होते, टाटाचा प्रोजेक्ट येणार होता, बरंच काय. एक प्रोजेक्ट जो आला असता टाटाचा, एअरबसचा, 25,000 लोकांना नोकरी मिळाली असती. किती? 25,000. सगळे उच्च शिक्षित. इथून पण काही जण गेले असते तिथे. अमरावतीमध्ये एखादी कंपनी आली असती तर मग इथल्या मुलांना काम मिळालं असतं का नसतं? कमीत कमी पगार किती मिळाला असता? 15,000, 20,000, 25,000, बरोबर का नाही? बरं 25,000 हे 1,500 रुपयापेक्षा जास्त आहेत का नाही? पण सरकार काय करते? 1,500 रुपये देते आणि म्हणते की बघा आता खुश राहा. म्हणजे हे प्रोजेक्ट तुम्ही नेले, आमच्या त्या आईची जी मुले आहेत, मातेची जी मुले आहेत, नातवंड आहेत, त्यांना आज नोकऱ्या नाहीत का? गुजरातची तुम्ही तिथं चमचेगिरी केली, गुजरातला मोठं तिथं तुम्ही केलं. आता ही जी योजना आणली ना, ती योजना कुठून कॉपी केली यांनी? मी काय बोललो का तुम्हीच सांगितलं. आता पूर्वी कसं असायचं की महाराष्ट्रामध्ये ज्या कुठली चांगल्या योजना आहेत, ज्या कुठल्या चांगल्या योजना आहेत, पहिलं महिला धोरण आपण दिलं, त्यानंतर तुम्ही मनरेगा घ्या, शेतीच्या पाण्याच्या योजना घ्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना घ्या, ग्रामविकास घ्या, महिला व बाल कल्याण घ्या, त्यानंतर महिला आयोग घ्या, अशा बऱ्याच काय कृषीचे काही धोरण आपल्या महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यांनी कॉपी केले. काय म्हणायचे ते? थांबा थांबा, महाराष्ट्रातलं सरकार काहीतरी योजना आणतंय, त्याचा आपण अभ्यास करू, मग आपल्या राज्यामध्ये आपण आणू. हा आपला स्वाभिमान होता, हा हे आपले विचार होते, ही आपली दूरदृष्टी होती आधीच्या नेत्यांची. पण 14 पासून आतापर्यंत एक तर नवीन योजना आणलीच नाही, पण आता दुसऱ्या राज्यातलं ते सुद्धा भाजप शासित राज्यातल्या योजना महाराष्ट्रामध्ये कॉपी करतात का? त्यांना संदेश द्यायचा आहे, महाराष्ट्र आता विचारच करत नाही, महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टीच राहिली नाही, महाराष्ट्र आता मागास व्हायला लागलाय, कारण गुजरात पुढे चालले, मध्य प्रदेश पुढे चालले, आणि म्हणून दुसऱ्या राज्यातल्या आम्ही योजना ह्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीने कॉपी करतोय. मग काय दाखवताय तुम्ही? आम्ही कमी आहोत, महाराष्ट्र कमी आहे असं तुम्ही दाखवता?
हे आम्हाला नाही पटत, तुम्हाला पटतंय का? आता घाई गडबडीने एका रात्रीत तुम्ही या विधानसभेला निवडून येण्यासाठी तुम्ही योजना कॉपी करता आणि पेस्ट करता, आणि त्याच्यात माझ्या माता भगिनींना लाईनीत उभं राहावं लागतं, तिथं कागद मागितले जातात, रात्री सॉफ्टवेअर बंद पडतं, आणि मग तिथं तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेता. मला माहित नाही इथं गुलाबी गँग येणार का नाही, येणार आहे का नाही ना? येणार असेल ना, येणार आहे. आता ते टार्गेट देणार, टार्गेट कार्यकर्त्याला देत नाहीत, ते तहसीलदारला देतात, कलेक्टरला देतात, बीडीओला देतात, ग्रामसेवकला देतात, आशाताईला देतात, अंगणवाडी सेविकाला देतात. काय आपल्याला गर्दी करायची आहे, लोकांना घेऊन या, धरा 5 कोटी रुपये. मुख्यमंत्री आले तर ते म्हणतात धरा 15 कोटी रुपये, आणि जर पंतप्रधान साहेब आले तर म्हणतात की धरा 40 कोटी रुपये. का? लोक आणण्यासाठी. ठीक आहे, अडचणीचे असतात, गरीब असतात, 1000 रुपये दिले तर ते येऊन जातात, पण ज्या कुठल्या आपल्या सभा होतात तिथं स्वाभिमानाने स्वखर्चाने लोक येत असतात, आणि म्हणून आपल्या ज्या सभा होतात त्या अशा एकदम जोशवाल्या सभा तिथं होत असतात. त्यामुळे गुलाबी गँग येणार, टार्गेट अधिकाऱ्याला देणार, सभा इथं होणार, आणि त्या सभेवर त्यांची अपेक्षा आहे की महिलांना 1500 रुपये महिलाला देऊन मतं मागायचे. म्हणजे पैसा कोणाचा? तुमचा. तुमचा टॅक्सचा पैसा आपल्या राज्याच्या तिजोरीत जातो, आणि हे काय करतात? गुलाबी यात्रा काढतात, त्याच्यावर मतं मागतात. पण मला साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. ठीक आहे, हे शहरी भाग असला तरी तुमच्या इथे किती शेतकरी तिथं शेती विषयावर व्यापार करणारे किती आहेत? काय सोयाबीनचा भाव 3800 च्या आसपास आले असं आम्हाला कळालंय. कपाशी किती आहे? 6.5. आता हा जो सोयाबीनचा भाव आहे ना, मोदी साहेब 2014 भाषण करत असताना हम दुबला करेंगे, काय डबल करेंगे, तेव्हा हा भाव होता 4000 रुपये. आता किती आहे? बर, आपल्या काळामध्ये कपाशीला भाव हा 12000 पुढे गेला होता, आठवतं का नाही? आता किती? फक्त सोयाबीनच्या शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी किती रुपयाचं नुकसान झालं? 25000 कोटी. दिले का तेवढे पैसे सरकारली? कपाशीमध्ये 15000 कोटीचं नुकसान झालं. आले का कपाशीच्या शेतकऱ्याकडे मदत? दुष्काळ जाहीर झाला का नाही मला माहित नाही इथे, आणि जाहीर झाला असेल तरी पैसे मिळाले का नाही मला माहित नाही, विम्याचा पैसा आला का नाही मला माहित नाही. असं शेतकऱ्याच्या हातामध्येच पैसा येणार नसेल तर या शहरामध्ये असणारे छोटे मोठे व्यापारी त्यांच्या हातामध्ये कसा पैसा येणार आहे? जे काय कॉलेजेस असतील तिथं जी आमची मुलं शिकतात, जर शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नाही आला तर ती मुलं फी कशी देणार आहेत? येण्या जाण्याचा खर्च कसा बसवणार? हॉस्टेलच्या फी कशा बसणार? स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना आंदोलन करावं लागतं. त्या ठिकाणी जर तेव्हा ते विषय मांडतात तेव्हा फडणवीस साहेब काय म्हणतात? ही लोक सिरियस नाहीत आणि दिवे लावणार का, असंही काय बोललं जातं. म्हणजे युवांच्या बाबतीत तुम्ही काय करत नाही, शेतकऱ्याच्या बाबतीत काय करत नाही, कष्टकऱ्यांच्या बाबतीत काय तुम्ही करत, मध्यमवर्गीयांच्या बाबतीत करत नाही, आणि महिलांच्या बाबतीत काय? दररोज एका महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार होतोय. अहो, बदलापूरला लहानच्या मुलींवर अत्याचार झाला, पण सरकारमधून कुणी काही बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री साहेब म्हणताल आपण जे बोलतोय, म्हणजे तुम्ही आपण सर्वजण त्या घटनेचा निषेध करतो. आपण जेव्हा निषेध करतो तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणतात तुम्ही राजकीय भूमिका घेता. अरे, म्हणजे आमची लहान बहीण त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार होतो, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असेल तर आम्ही राजकारण करतो, मग तुम्ही आंदोलन करता तेव्हा काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तुमचे नेते बोलले तेव्हा तुम्ही आंदोलन नाही केलं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा तुम्ही नाही बोलला. जेव्हा तिथं महात्मा फुलेंच्या विरोधात तिथं तुमचे काही नेते आणि काही ठराविक लोक बोलले तेव्हा तुम्ही शांत बसला. आणि जेव्हा सावरकरांवर कुणी बोलतं तेव्हा मोठं मोठं आंदोलन तुम्ही करता. मग आम्ही काय म्हणायचं? फक्त तुम्हाला सावरकरच पडलेत का? सावरकरांच्या विरोधात मी नाही, तेही मोठे होते, पण हे बाकीचेही मोठे होते ना. आज तिथं कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, म्हणजे हे पैसे कुठं कुठं खातात बघा.
मी 50,000 कोटीचा भ्रष्टाचार या राज्यामध्ये झालेला सगळ्यांना दाखवून दिलं. तिथं एका महान व्यक्तीचा पुतळा करण्यासाठी, स्मारक करण्यासाठी, त्यात सुद्धा तुम्ही पैसे खाता. ही तुमची लायकी? या लेवलला तुम्ही जाणार आहात? अहो, किती पैसे खाणार तुम्ही? आणि तोच पैसा इलेक्शन मध्ये तुम्ही वापरणार? हे जे काय चाललं ना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये बऱ्याच काही योजना आपल्याला दाखवल्या जातील, छान चौकी दाखवली जाईल, पण त्यातलं काही खरं होणार नाही यांच्याकडनं. यांना काय पाहिजे तर फक्त लाडकी खुर्ची पाहिजे, बाकी काय नाही. आता हे नेते गेले दिल्लीला, अमरावतीसाठी काय आणलं का आपल्याला? जेव्हा भाजपला इलेक्शनचा टाइम येतो तेव्हा विदर्भ आठवतो, आणि सत्तेत जेव्हा जातात ते विदर्भाला विसरून जातात. आज सत्तेत आहेत का नाही? सोयाबीन उत्पादक शेतकरी सगळ्यात जास्त कुठे सांगा? कपाशी उत्पादक शेतकरी कुठे जास्त सगळ्यात? मग या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही निर्णय घेतलाय का? संत्रा मोसंबी आहे, नागपूरची मोठी MIDC आहे, अमरावतीची MIDC आहे. बर, ह्यांच्याकडे सत्ता होती ना 2014 पासून आतापर्यंत 8-9 वर्ष होती, काय केलं? काय आणलं वेगळं? आणला का प्रोजेक्ट? काय शिक्षणासाठी केलं? तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना सांगाव्या लागतील. जेव्हा त्यांना विकासच करता येत नाही ते काय करतील? तर द्वेष पेरतील, द्वेष. काल झालं, काल परवा इथं काय झालं का आंदोलन? हिंदू खतरे में है. केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, आणि मग हे काय म्हणतात? हिंदू खतरे में. आता दोन्हीकडे तुमचं सरकार असताना हिंदू खतरे में असेल तर जबाबदार कोण? कोण जबाबदार? तुम्हीच जबाबदार ना. पण बांगलादेशमध्ये जी घटना झाली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो, पण तिथं झालेल्या घटनेचं आंदोलन नाही, तर इथं तुम्ही जो मोर्चा काढता तो महाराष्ट्रातच का काढता? गुजरातमध्ये नाही काढत, मध्य प्रदेशमध्ये नाही काढत, उत्तर प्रदेशमध्ये नाही काढत का? तिथे इलेक्शन नाही ना. इलेक्शन कुठे? महाराष्ट्रात. मग हिंदू मुस्लिम कुठे करणार? महाराष्ट्रात. OBC मराठा कुठे करणार? महाराष्ट्रात. का? यांना राजकीय पोळ्या भाजायच्यात. जाता जाता फक्त साधा प्रश्न आहे, हे येतील, दंगल घडवतील, दंगल घडवण्याचा प्रयत्न तिथं करतील. जे काही ते करतील त्याच्यामध्ये इथं काय MIDC मध्ये कंपनी येणार आहे का? हे द्वेषाच्या राजकारणामुळे तुमची जी मुलं आहेत हाताला काम मिळणार आहे का? सोयाबीनला भाव वाढणार आहे का? कपाशीला भाव मिळणार आहे का? हे जे छोटे मोठे व्यापारी स्वप्न घेऊन बसलेत व्यवहार वाढेल, मोठं काहीतरी होईल या शहरामध्ये, इथं काय त्यांच्या हातामध्ये अधिकचे काय 4 पैसे येणार आहेत का? जो कोणी रिअल इस्टेटमध्ये असेल, लोकांच्या हातात पैसा नसेल तर घर कशाला कोण बांधायला घेते? नाही तर कोणतरी घर घेते. तर ह्याचा जो सगळा परिणाम आहे हा अर्थव्यवस्थेमध्ये होतो. आणि जर खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल त्याला फक्त विकास कोण करू शकतो? ज्याला विजन आहे, आणि विजन या लोकांमध्ये नाही. यांना काय पाहिजे तर फक्त खुर्ची पाहिजे. आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला प्रगतशील महाराष्ट्र पाहिजे, प्रगतशील विदर्भ पाहिजे, प्रगतशील पश्चिम महाराष्ट्र पाहिजे, प्रगतशील मराठवाडा पाहिजे, प्रगतशील कोकण पाहिजे, खान्देश पाहिजे. पण प्रगती पाहिजे. प्रगती झाली तर आमचं कुठलं कुटुंब जगणार आहे, नाही तर आज आम्हाला जगणं अडचणीचं झालंय, आणि त्याच्यावर आज कोणी बोले ना. म्हणून ही लढाई मोठी आहे, पण या लढाईमध्ये पलीकडनं खूप पैसा येणार आहे. मग आपण काय करायचं? काय करायचं? पलीकडनं पैसा आल्यावर काय करायचं? लढायचं का नाही लढायचं? भूक लागली आहे नक्की का? तुम्हाला लागणार नाही आणि कळणार पण नाही तुम्हाला लागली का नाही. अरे जबरदस्त, भूक लागली का नाही? हा, बोलतो तुमच्या नंतर. हे नांदगाव मध्ये MIDC काय झालं? झाली का? नाही झाली. अजून काय घेतलंय? सेशन BOT वर काय केलं? अमरावतीचं रेल्वे स्टेशन जाऊ द्या. गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं ना. कोणा जमीन दिली? कोणाला दिली? तुमच्यातल्या एखाद्या व्यावसायिकाला दिली का? कोणाला मिळाली? किती? 2 वर्षासाठी दिली? मग किती वर्षासाठी दिली?
99 आणि तिथं काय खोललंय? प्रचार कार्यालय. जमिनीची किंमत काय असेल हो? अहो नाही नाही, किंमत काय असेल त्या जमिनीची? किती? अरे किती स्क्वेअर फीट आहे? अरे किती किंमत झाली त्याची? 200 कोटी. आणि कुणी घेतली? मग त्यांना कशाचं काय पडले? त्याच पडले ना. आपल्याला कशाचं पडले? आपल्या कुटुंबाचं पडले का नाही? गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी तुमच्यासाठी काय केलंय का? ठीक आहे, कदाचित दिवाळीमध्ये काहीतरी वाटतात ते असं मला कळालंय. काय वाटलं? चिवडा वाटला, किराणा वाटला, साड्या वाटल्या. आपल्या मताची किंमत किती? साडी आणि किराणा. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला विचारायचं नाही, म्हणजे फक्त एवढंच करायचं. आपल्याला काय पाहिजे? नोकऱ्या पाहिजे, आम्हाला हाताला काम पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे. बरोबर का नाही? मग या इलेक्शनमध्ये तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घ्यावं लागेल. घेणार का? काय तुमचा आवाज लय हे वाटतो राव. मला बाकी विदर्भाच्या ठिकाणी गेल्यानंतर आवाज असा एकदम जोशवाला वाजतो. अमरावतीमध्ये आल्यानंतर मला माहित नाही इथं युवा बसलेत का कोण बसले. लढायचं का नाही? पुढचे लोक तयार आहेत, मागचे तयार नाही. लढायचं का नाही लढायचं? लढण्यासाठी लढायचं का झिंकण्यासाठी लढायचं? एकदा जोरात सांगा, झिंकण्यासाठी लढायचं. एकदा हात वर करून सांगा की आम्हाला जिंकायचे. महायुतीला हरवायचंय ना? नक्की का? आता हे भारी झालं, पुढचे काहीच बोलत हेच माझ्या कानाच्या ओरडत. आपल्या महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार का? नक्की का? तुम्ही तयार असेल, तुम्ही जर निश्चय केला असेल, आणि तर मग नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते परिवर्तन या पवित्र भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये, ज्या संतांनी आपल्या सगळ्यांना संदेश दिलाय की जात भेद बाजूला ठेवा, काय पाहिजे तर माणुसकी पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, या संतांच्या भूमीमध्ये परिवर्तन हे तुमच्या माध्यमातून घडणार म्हणजे घडणार असा विश्वास या कार्यकर्त्याला वाटतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. यानंतर फक्त एक नियुक्ती आहे आणि त्यानंतर सुद्धा एक कार्यक्रम आहे. एक नियुक्ती आहे.